नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ज्ञानेंद्रियावरील चामखीळ किंवा जनाइटल वॉर्ड्स या विषयी माहिती मिळवणार आहोत। तर जननेंद्रियावरील चामखीळ जनाइटल वॉर्ड्स, तर जननेंद्रियाच्या त्वचेवर व जननेंद्रियाच्या श्लेष्मल थरावर वाढणारा एक मृदू भाग म्हणजेच जनाइटल वॉर्ड्स किंवा चामखीळ होय। तर जननेंद्रियेच्या त्वचेवर ज्या ठिकाणी गर्भाशय किंवा गर्भाशयामध्ये वाढत असलेलं जे काही लहान मूल आहे किंवा बालक आहे, या जनन प्रपिंडामध्ये आढळून येणारा एक मृदू भाग असतो, त्या मृदू भागाला काय म्हणतात? जननेंद्रियावरील चामखीळ असे म्हणतात। तर या जननेंद्रियावरील चामखीळ किंवा जनाइटल वॉर्ड्स हा दोष का निर्माण होतो? तर हा दोष कोणत्या व्हायरसमुळे निर्माण होतो, कोणत्या विषाणूमुळे निर्माण होतो? तर HPV या विषाणूमुळे जननेंद्रियावरील चामखीळ हा दोष उद्भवतो। HPV म्हणजेच ह्युमन पॉप्युलोना व्हायरस या विषाणूमुळे जननेंद्रियावरील चामखीळ हा दोष उद्भवतो। तर 70% जास्त प्रकार या जननेंद्रियावरील चामखिळाचे प्रकार आढळून येतात आणि जास्तीत जास्त दीर्घकाळ महिलांमध्ये हा दोष जर तसाच राहिला तर शेवटी त्या महिलांमध्ये कॅन्सर हा रोग होऊ शकतो, जे की कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत। तर सर्वाइकल कॅन्सर होऊ शकतो, गुदद्वाराचा कॅन्सर होऊ शकतो। तर ज्या महिलांमध्ये जननेंद्रियावरील चामखीळ हा दोष असतो, तर दीर्घकाळ आपण असे न बसता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावरती वेळेच्या वेळी जर उपचार केलात तर हा रोग बरा होऊ शकतो। अन्यथा आपल्याला या जनाइटल वॉर्ड्समुळे कॅन्सर सारख्या रोगास बळी पडावे लागते। तर या जननेंद्रियावरील चामखीळ या रोगावरती उपाय काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही उपाय आहे, ज्या महिलांमध्ये जननेंद्रियावरील चामखीळ अशा प्रकारचा दोष उद्भवतो, तर त्या महिलेसोबत आपण लैंगिक संबंध वर्जकने किंवा टाळले पाहिजे आणि एकमेव असा सुरक्षित उपाय एवढाच आहे। 9 ते 26 वयाच्या स्त्रियासाठी ह्युमन पॉप्युलोनरिया व्हायरसपासून संरक्षण व्हावे म्हणून लस उपलब्ध आहे, त्या बाबतीमध्ये शंका बाळगण्याची किंवा भीती बाळगण्याची काही गरज नाही। आपण आपल्या समस्या जर तज्ज्ञ डॉक्टराला सांगितलात तर तुम्हाला त्यावरती त्या तज्ज्ञ डॉक्टराने वेळेच्या वेळी लस देऊन हा जनाइटल वॉर्ड्स दोष बरा करू शकतो। आणि सर्वांनी आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, सुखी राहा, चांगले राहा। उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती होय। तर आत्ताच आपण जननेंद्रियावरील चामखीळ याविषयी माहिती मिळवलं। यानंतरचा जो काही राहिलेला भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार, जय हिंद।